ओके सो अपन नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूया, स्विचगिअर अँड प्रोटेक्शन सब्जेक्टचं. ओके आता याच्यामध्ये नेक्स्ट प्रॅक्टिकल काय आपलं, व्हिडिओ शो ऑन ऑर डिसमेंटल थायरॉइड टाईप अरेस्टर अँड आयडेंटिफाय देअर डिफरंट पार्ट्स. ओके आता याच्यामध्ये काय करायचं, थायरॉइड टाईप अरेस्टर असेल त्याला आपण सर्ज अरेस्टर पण बोलतो. ओके किंवा त्याला काय बोलतात, थायरॉइड डिस्क वॉल टाईप अरेस्टर. ओके ते काय करायला आपला, ते काय करायचं आपल्याला, डिसमेंटल करायचे आणि त्याचे डिफरंट पार्ट्स काय करायचे, आयडेंटिफाय करायचे आणि त्याचे फंक्शन्स आपल्याला बघायचे. ओके सो आता आपल्याला काय करायचं, हे जे समोर दिसते आपल्याला, ओके हे जे अरेस्टर आहे हे आपण हाय व्होल्टेज पॉवर लाईनसाठी यूज करतात मोस्टली. हे तुम्ही सबस्टेशनमध्ये ऑब्झर्व केले असेल, राईट. सबस्टेशनमध्ये काय असतं, एंडिंगला आणि स्टार्टिंगला हे प्रोव्हाइड केलेलं असतात, ज्याला आपण LA पण बोलतो, राईट, लाईटनिंग अरेस्टर. ओके देन हे ऍज अ नॉन लिनियर डायव्हर्टर म्हणून यूज केले जातात. ओके सो आता आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करूया. ओके सो आता आपण सर्ज अरेस्टर बघूया, ज्याला सर्ज डायव्हर्टर, लाईटनिंग अरेस्टर पण बोलतात. ओके लाईटनिंग अरेस्टर पण बोलतात. ओके याच्यामध्ये आपल्याला त्याचं वर्किंग आणि त्याची काय करायची, इंटरनल असेंब्ली बघायची. ओके सो आता हे सर्ज अरेस्टर दिसतंय तुम्हाला. ओके दॅन सर्ज अरेस्टर याची आपल्याला काय करायचे, इंटरनल असेंब्ली बघायची आणि सर्ज अरेस्टर अर्थिंग. ओके सो आता इथे तुम्हाला सर्ज अरेस्टर दिसतंय. ओके आता ही काय सर्ज अरेस्टर ग्रेडियंट रिंग, हा हे लाईन टर्मिनल जो आपण लाईव्ह टर्मिनल काय करतो, कनेक्ट करतो. ओके ही आपली पोर्सेलिंग हाऊसिंग ज्याच्यामध्ये काय असतं, ZNO चे कॅपिंग असतं. ओके आता ZNO म्हणजे काय, झिंक ऑक्साईड. ओके देन हा आहे सर्ज अरेस्टर ग्राउंड टर्मिनल, इथे काय केलेलं असतं, अर्थिंग प्रोव्हाइड केलेली असते. हा आपला LA काउंटर, त्याला आपण लिकेज करंट मीटर बोलतो. ओके देन फर्स्ट ऑफ ऑल आपलं फंक्शन काय, ओके की सर्ज अरेस्टर काय करतो, तो काय करतो, डायव्हर्ट करतो. ॲबनॉर्मल हाय व्होल्टेज आहे ना, ते ग्राउंडला काय करतो, डायव्हर्ट करण्याचं काम करतो. ओके विदाउट अफेक्टिंग दी कंटिन्युटी ऑफ अ सप्लाय, म्हणजे ऑदर इक्विपमेंट्सला काय करतो, अफेक्ट न करता तो काय करतो, ऑपरेट करतो. ओके म्हणजे तो प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके देन तो काय करतो, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट फ्रॉम एनी पॉसिबल डॅमेज ड्यू टू द हाय व्होल्टेज सर्जेस पासून त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके आता मेन म्हणजे लाईटनिंग अरेस्टर आणि सर्ज अरेस्टर मधला डिफरन्स काय, लाईटनिंग अरेस्टर काय करतो, लाईटनिंग सर्जेसला डायव्हर्ट करण्याचं काम करतो. वेर सर्ज अरेस्टर काय करतो, लाईटनिंग ऍज वेल ॲज स्विचिंग सर्जेस, म्हणजे जे व्होल्टेज सर्जेस आहे त्याला काय करतो, डायव्हर्ट करण्याचं काम करतो. ओके आता नेक्स्ट बघूया आपण सर्ज अरेस्टर असेंब्ली. ओके सो आपल्याला माहिती आहे की लाईटनिंग अरेस्टर आपण बिटवीन फेज अँड ग्राउंड कनेक्ट करतो. ओके आता जर आपण सर्ज अरेस्टरचे जर कटआउट घेतला आपण, ओके तर कटआउट जर ऑब्झर्व केला तर इथे काय आपल्याला लाईन टर्मिनल दिसतोय. ओके लाईन टर्मिनल आपल्याला जर आपण त्याचे कटआउट घेतलं तर आपल्याला अपवर्ड साईडला लाईन टर्मिनल दिसतो. ओके देन आणि नेक्स्ट आपल्याला येतो ग्राउंड टर्मिनल. ओके तो ग्राउंड टर्मिनल काय करतो, आपण अर्थ करतो. ओके आता नेक्स्ट इथे काय दिसतंय तुम्हाला, ZNO चे कॉलम. ओके कॉलम ऑफ ZNO पीसेस. ओके सो आता आपण ZNO ची कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. ओके हे आपलं झिंक ऑक्साईड. ओके आता झिंक ऑक्साईडची आपल्या कॅरेक्टरिस्टिक आपण बघूया. आता ZNO च्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय की ते ओव्हर व्होल्टेजला तो लो रेझिस्टन्स ऑफर करतो आणि लो व्होल्टेजला हाय रेझिस्टन्स ऑफर करतो. म्हणजे इथे काय, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स मधला रिलेशनशिप काय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके सो त्याच्या ह्या ZNO च्या जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ओव्हर व्होल्टेजला लो रेझिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करतो, त्यामुळेच काय होतं, करंट टू द सर्ज अरेस्टर काय होतो, जर हाय ओव्हर व्होल्टेज झालं, ओव्हर व्होल्टेज झाल्यानंतर तो काय होतोय, करंट कुठे पास होतो, अर्थला पास होतो. ओके सो कटआउट मध्ये आपण बघूया नेक्स्ट आपला टॉप फ्लेंज. ओके देन टॉप फ्लेंज देन नेक्स्ट आहे कॉइल स्प्रिंग. ओके जो काय करतो, हे जे ZNO कॉलम पीसेस आहे त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करण्याचं किंवा प्रेशर मेंटेन करण्याचं काम कोण करतं, कॉइल स्प्रिंग. देन नेक्स्ट आहे FRP ट्यूब, इथे दाखवलीत बघा. ओके FRP ट्यूब आणि देन आहे FRP रॉड. ओके तो काय करतो की जे हे ZNO पीसेस आहे, राईट, त्यांची मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि इन्सुलेशन स्ट्रेंथ मेंटेन करण्याचं किंवा त्याच्यावरती टाईड अप करण्याचं काम
ते करतात. ओके, एन एफ आर पी मीन्स फायबर इन्फोर्स्ड प्लास्टिक रॉड. ओके, नेक्स्ट आहे सिलिका जेल. आपण यूज करतो सिलिका जेल काय करते, हे जे इंटरनल पार्ट्स आहे त्यांना ड्राय करण्यासाठी आपण काय करतो, सिलिका जेल यूज करतो. नेक्स्ट आहे आपलं स्पेसर ट्यूब, इथे दाखवली. ओके, देन नेक्स्ट पार्ट आहे आपला प्रेशर रिलीफ प्लेट. ओके, प्रेशर रिलीफ प्लेट काय करते, जेव्हा नाही का प्रेशर रिलीज होईल तेव्हा काय होते, ती बस्ट होते. ओके, सो ही सगळी आपली काय झाली, सर्जरिस्टरची पूर्ण असेंब्ली. ओके, सो आता आपण नाही का सर्जरिस्टर ऍक्च्युअलमध्ये बघूया. सो नेक्स्ट आहे आपलं ग्रेडियंट रिंग. ओके, आता हे ग्रेडियंट रिंग हे काय करतो, आपण लो व्होल्टेज हाय व्होल्टेजसाठी यूज केला जातो, म्हणजे नाही का हाय ॲप्लिकेशनसाठी आपण हे यूज करतो, हाय रेटिंग सर्जरिस्टरसाठी. ओके, म्हणजे जे टॉलर जे अरेस्टर असतात त्यांच्यासाठीच आपण हे यूज करतो. ओके, म्हणजे जे छोटे साईडचे लाइटनिंग अरेस्टर असेल त्याच्यामध्ये आपण हे ग्रेडियंट रिंग यूज करत नाही. ओके, आता आपला ZNO बद्दल बघितला, तर ZNO काय असतो, आपला एक ओव्हन कॅपॅसिटन्स असतो. ओके, नंतर काय ZNO ओव्हन कॅपॅसिटन्स झाल्यानंतर खालचे जे आहेत इथे काय होतात, त्याचे अदर कॅपॅसिटन्स फॉर्म होतात, ज्याला आपण काय बोलतो, स्ट्रे कॅपॅसिटन्स बोलतो. आता जर ZNO स्ट्रे कॅपॅसिटन्स जर बघितला, त्याची व्हॅल्यू जर आपण कम्पेअर केली ZNO ओव्हन कॅपॅसिटन्स सोबत, तर ती काय असते, सिग्निफिकंट असते इन केस ऑफ व्हॉट, टॉलर सर्जरेस्टर. ओके, सो ते स्ट्रे कॅपॅसिटन्स आणि नाही का ओव्हन कॅपॅसिटन्स मधलं रिलेशन आपण बघितलं, राईट. त्याच्यामध्ये काय असतं, स्ट्रे कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू ही सिग्निफिकंट असते इन अ टॉलर लाइटनिंग अरेस्टरमध्ये. ओके, त्याच्यामुळे काय होतं, हे जे व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन आपण घेतो अक्रॉस द इच इन्सुलेटर ऑर इच प्लेट, राईट, ते काय असतं, इक्वल नसतं. ओके, आता याच्यामध्ये काय करतो, हे व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन काय करतो, आपण खालून म्हणजे बॉटम टू टॉप घेतो, राईट, म्हणजे बॉटमला आपलं लो व्होल्टेज असतं आणि सगळ्यात हायेस्ट व्होल्टेज आपण कुठे भेटतं, टॉप साईडला भेटतं. ओके, हे सगळं कशामध्ये असतं, टॉलर लाइटनिंग अरेस्टरमध्ये. ओके, सो आता इथे ऑब्झर्व करा तुम्ही, आपण इक्वेशन काय लिहिले, V1 ग्रेटर दॅन V2, V2 ग्रेटर दॅन V3, सो ऑन. ओके, सो म्हणजे V1ची व्हॅल्यू काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे दॅन दी V2. ओके, म्हणजे V1 म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू, कशापेक्षा म्हणजे खाली काय होते, इथून व्होल्टेज लेवल काय होते, कमी होत जाते. ओके, आता त्यासाठी आता याच्यामध्ये काय आहे, व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन काय होतं, आपलं अनइक्वल आहे, राईट ना, ते अनइक्वल व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन होतं किंवा जेव्हा नाही का आपण ग्रेडियंट रिंग यूज नव्हती केलेली. ओके, कारण आपण इथे काय केलं, व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन काय केलं, टॉलर लाइटनिंग अरेस्टरमध्ये अनइक्वल केलंय. ओके, ते इक्वल मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो, इथे ग्रेडियंट रिंग यूज करतो, जी काय करते, सर्ज अरेस्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन आहे ते युनिफॉर्म करण्याचं काम करते. ओके, म्हणजे तेव्हा काय होईल, आपले व्होल्टेज अक्रॉस दी ऑल इन्सुलेटर्स आर इक्वल. ओके, त्यासाठी आपण काय करतो, ही ग्रेडियंट रिंग यूज करतो, जी आपण फक्त टॉलर लाइटनिंग अरेस्टरमध्ये यूज करतो. आता इथे तुम्हाला एक बॉटम साईडला लाइटनिंग अरेस्टरच्या बॉटम साईडला हा काय सर्ज अरेस्टर एक मीटर दिसते. ओके, हे मीटर कशासाठी यूज करतो, आपण सर्ज अरेस्टरचे जो काउंटर ऑपरेशन आहे ते डिस्प्ले करण्यासाठी आणि नाही का याच्यामध्ये काय असतो, जो लिकेज करंट आहे तो लिकेज करंट नाही का इंडिकेट करण्यासाठी आपण हे मीटर यूज करतो. ओके, मीटर दिसते. ओके, कशासाठी यूज करतो, आपण लिकेज करंट मेजर करण्यासाठी आणि काउंटरचं ऑपरेशन चेक करण्यासाठी. ओके, आता नेक्स्ट काय आपलं की सर्ज अरेस्टरची अर्थिंग. ओके, आता सर्ज अरेस्टरची अर्थिंग मध्ये दोन टाईपचे अर्थिंग असतात. ओके, कोणती, बॉडी अर्थिंग आणि ग्राउंड टर्मिनल अर्थिंग. ओके, आता प्रत्येक इलेक्ट्रिकल डिव्हाइसला आपण काय करतो, दोन टाईपचे अर्थिंग प्रोव्हाइड करतो. आता इथे पण ही पण काय करणार आहे, आपण दोन टाईपने काय करणार आहे, अर्थिंग प्रोव्हाइड करणार आहे. ओके, त्यासाठी आपण काय केलं, तर सेपरेट अर्थिंग प्रोव्हाइड करतो, बॉडी अर्थिंग प्लस टर्मिनल अर्थिंग. ओके, सो आता आपलं हे प्रॅक्टिकल कव्हर झालंय. हे काय होतं, लाइटनिंग अरेस्टरचे डिसेंबल आणि त्याचे डिफरंट पार्ट्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे होते. ओके, सो आपलं इथे प्रॅक्टिकल कव्हर होतंय. थँक्यू.